दासगावगर पंचायतीचा भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट. महाड तालुक्यातील दासगाव ग्रामपंचायतीकडून दासगाव मोहल्यात पावसाळ्याआधी गटारवर नाले साफ मोहीम सोकर्त्यांनी राबवली होती. महाड तालुक्यातील सर्वत्र ठिकाणी खेडोपाड्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असताना या पावसाने गटारे पाण्याने तुडुंब भरली होती. मोरे साफ न केल्यामुळे पाणी रस्त्यावर साचून घरांमध्ये जाऊ लागले असता घरातील गरजू वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीला दासगाव ग्रामपंचायत जबाबदार असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करीत आहेत. या साचलेल्या पाण्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना देखील पाण्यातून मार्ग काढावा लागला आहे. स्वराज न्यूज मराठीसाठी अमिताभ जाधव, महाड. दासगाव मोहल्ल्यातली ही अवस्था अशी आहे की ग्रामपंचायत दासगाव ह्यांनी गटर काम सफाईचं काम दिलेला त्यांनी काय हा 20% काम पण मोहल्ल्यात केलेला नाही. सगळ्या मोऱ्या चाकप आहेत. आम्ही वेलोवेली सांगत आलो की बाबा हे कचरा काढत नाही, हे उचलत नाही, हे सफाई करत नाही, पण तरी पण काय सरपंचांनी लक्ष काय त्याच्यावरती दिला नाही. आज अवस्था अशी आहे की मोहल्ल्यातनं चालायला लोकांना गावात मयत झालेला असून एवढी परिस्थिती विकट आहे की बोलायचं काम नाही, लोकं मातीला जाऊ शकत नाही अशी अवस्था झालेली दासगाव मोहल्ल्यातली. पाणी मुंबडी गटारा वगैरे चकअप झाल्यामुळं आमच्या घरामध्ये पाणी असं ही झाला आला. त्याच्यानंतर हे मोडी चकअप झाल्यामुळं त्याची साफसफाई झालेली नाही, त्याच्यामुळं हा पाणी सर्व आमच्या घरामध्ये येतोय आणि हा आलेला आहे. त्याच्यामुळं कसं पाणी आल्यानंतर आम्हाला त्रास होतो, त्याचा आता घर बैठी आहे, खाली आहे घर, त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा हे आहे, त्रास आहे. दरवर्षी साफसफाई होती गटारांची, पण ह्यावर्षी काही झालेली नाही गटारांची साफसफाई. पण आम्ही लोकांनी सर्वांनी मिळून शनी त्याला तो साफ केला, त्याच्यामुळे तो पाणी जायला लागला, तो पाणी भरपूर आलेलं पाणी त्या गटारामुळे. नमस्कार, आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.